थैंक यू अमरसन. तर चला नीरज स्पोर्ट्स असनगाव टीम जास्त वेळ आपण करू नका आणि लगेच फिल्डिंग सजून घ्या. आज सिटी क्रिकेटचा थरार आपण पाहतात मैदानाच्या आत. नक्कीच आज सायंकाळी नक्कीच 5 वाजता आपण पाहणार आहात नक्कीच शहापूरचा एक मोठा चषक आणि त्या चषकाची आज मेगा फायनल आज पाहणार आहात. ती म्हणजे खाडे नक्कीच मेगा फायनलचा संपूर्ण दिवस आपण पाहणार आहात. ते म्हणजे नवीन दबी खाडे विद्यालयाचे मैदान खाडे मैदान नक्कीच त्या मैदानावरती आपण आज मेगा फायनलचा दिवस पाहणार आहात आणि त्या ठिकाणी नक्कीच आज आपण अमर सरांचा आवाज देखील पाहणार आहात. नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा असेल त्या स्पर्धेसाठी. तर चला आम्ही विनंती करतोय तो म्हणजे क्षेत्रशासन स्वीकारले ते म्हणजे नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमनं. तर आपण जास्त वेळ करायची नाहीये आणि लगेच फिल्डिंग सजवायची. जर आपण वेळ कराल तर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाईल. अतिशय कठोर आणि कडक नियम आहेत या स्पर्धेत आणि हे नियम आणि नियमांचं पालन मात्र करावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर होते. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू सन्माननीय योगीजी बांगरे या साहेबांना आम्ही विनंती करतो की या पण आपल्या व्यासपीठावरती आम्ही नक्कीच उत्कृष्ट समालोचक आहेत शहापूर तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक. तर योगेश बांगरे सरांना विनंती असेल की आपण या आपल्या व्यासपीठावरती आणि आपले या ठिकाणी सरस हार्दिक स्वागत. तर योगेशजी बांगरे सर या पण आपल्या व्यासपीठावरती आपले पुन्हा एकदा आम्ही शंतनुको चषकामध्ये आपले सरस मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आज सिटी क्रिकेटचा थरार आपण पाहणार आहात तालुका वाईज क्रिकेट मैदानाच्या आत. आपण पाहिलेत मागच्या 2 मॅच अप्रतिम पाहिले. दोन्ही मॅच आपण चेसिंग करत असताना नक्कीच सामना जिंकलेत. नक्कीच 12:14 झाले. 2 मिनिटं मात्र देण्यात येत आहेत ते म्हणजे फिल्डिंग करत असताना आपण पाहतो म्हणजे नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमला. जर 2 मिनिटात सामना सुरू नाही झाले तर नक्कीच 5 धावसंख्येची पेनल्टी या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. मात्र कठोर नियम आहेत आसनगाव टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीम विनंती असल्या पण मॅच लगेचच सुरुवात करायची. 12:14 झालेले. जर 12:16 मैदानाच्या आत चेंडू पडला नाही तर 5 धावसंख्येची पेनल्टी मैदानाच्या आत तुम्हाला लागू शकते. तर दोन्ही टीमला विनंती करतो 12 खेळाडू पाठवायचा आणि दोन्ही टीमचा 12 फॅन तिकडे हजर आहे. मोस्ट वेलकम आपलं आणि तुम्हाला देखील या मासाठी लाख शुभेच्छा. मैदानाच्या आत आपण जाऊयात. सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाहतात. कल्पित जाधव आणि त्यांच्यासोबत अर्जुन आहेत. 2 सलामीवीर मैदानाच्या आत आणि बॉलिंग ट्रॅकवरती शहापूर तालुक्याचा वंडर बॉय अर्जुन बांगर यांना आपण पाहतात. वेगवान आणि तेज तर्रार रफ्तार का सौदागर गोलंदाज अर्जुन बांगर. गेम ऑन पहिला षटक.
पहिला चेंडू आणि पहिला चेंडू म्हणून पहिला शॉट टापले आणि अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, परंतु बॅटची कडा लागली आणि अगदी इष्टांच्या मागे इष्टरक्षकांना भरपूर चांगली या ठिकाणी या बॉलला अडवण्यात केली. डॉट बॉल आलाय आणि या ठिकाणी नक्कीच जी काही पेनल्टी असते आम्ही आता जाहीर करतोय मैदानाच्या आत. आणि मैदानाच्या आत फिल्डिंग करत असताना आपण पाहतात निरज स्पोर्ट्स आसनगाव टीमला तब्बल चार रनांची पॅनल्टी मात्र जाहीर करण्यात आलेली आहे. मैदानाच्या आत खेळाडू देखील किटमध्ये नाही आहेत आणि 12 खेळाडू शर्ट आणि पॅन्टमध्ये आणि त्याचे दोन अशा रीतीने चार धावा पॅनलाइज केलं गेलं ते म्हणजेच फिल्डिंग करत असताना निरज स्पोर्ट्स आसनगाव टीमला. इथे आपण पाहतात गुटलेश भटचा हा बॉल सबरन डिलिव्हरी अनपेक्षित आपण या ठिकाणी उचली मिळाली नाही आहे, परंतु या ठिकाणी पाहतात नक्कीच सलगचा हा दुसरा डॉट बॉल अर्जुन यांचा अर्जुन बांगर मान फ्रॉम नक्कीच बेस्ट ऑफ बोरशेती ह्याचा हा खेळाडू. आता आपण पाहतात सिटी क्रिकेटमध्ये भरपूर चांगली कामगिरी सुद्धा करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच दुसऱ्या दिवशी या खेळाडूनं भरपूर चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांचा संघ नक्की टॉप 5 जाऊन पोहोचलाय. यॉर्करले डान्साइडला उडवला पटका बब्बल चांगला स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू फरार अर्जुन बांगरवरती आक्रमण करत असताना कल्पेश मार्क स्ट्रोक चेंडू सीमा पार षटकार. सादर केलाय फुलंदाज कल्पेश जाधवनं पॅनल्टीच्या ज्या धावा आहेत त्या आम्ही या षटकानंतर ऍड करणार आहोत. शॉट आपले बॅकफुट येऊन पंच करायचा होता कव्हर मध्ये, परंतु या ठिकाणी पाहतात नक्कीच बॅटची हलकीची कडा होती, परंतु इष्टरक्षकांसाठी हा कठीण झेल होता, परंतु या ठिकाणी नक्कीच प्रयत्न चांगले राहिले, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग एकदा मिळते ती म्हणजे बॅटिंग करत असताना आपण पाहतात हरिम स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती भरपूर चांगली लढत होणार यातील मात्र शंका नाही आहे, कारण की दोन्ही बाजूला तुल्यमान फलंदाज आहेत, दोन्ही साईडला तुल्यमान असे गोलंदाज आहेत नावाजलेले आणि अगदी धडाकेबाज असे फलंदाज आपण दोन्ही टीममध्ये आहेत स्टारकास्ट दोन्ही टीममध्ये भरलेले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन बांगर मॅन फ्रॉम बोरशेतीचा हा खेळाडू आपल्या बेगावरती स्वार होत असताना भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत अगदी अवे फ्रॉम द बॉडी फलंदाज आपण पाहतो अर्जुन आणि अर्जुनच्या शरीरापासून दूर ठेवलं गेलं. बॅकफुटवरती आपण पाहिलेत अर्जुनला आणि स्टान्स मैदानाच्या आत ओळखला गेला अर्जुन बांगर यांच्या माध्यमातून आणि भरपूर चांगला चेंडू मैदानाचा फेकण्यात आला. डॉट बॉल आलाय धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 चेंडू डॉट पहिले, परंतु 2 चेंडूमध्ये 1 षटकर आणि 1 सिंगल आले अशा रीतीनं 7 धावा आतापर्यंत जमा केल्यात. शेवटचा हा चेंडू ऑन साईडला पुल केलाय भरपूर चांगला हाफ फटका, परंतु अलंद कापिटनं डीपमध्ये चाललाय मिडविकेटला फिल्डर आहेत भरपूर चांगली फिल्डिंग तेवढ्याच चांगल्या रीतीनं थ्रो आलाय, परंतु एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलं गेलं. पहिला षटक संपलाय शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली आहे आणि अर्जुन बांगरचा पहिला P1 षटक या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी षटकार आलाय, परंतु भरपूर चांगली कमबॅक त्याने करून दिल्या आपल्या टीमला. फक्त 8 धावा खर्च केला पहिल्या ओव्हरमध्ये डीजे. षटक क्रमांक दुसरं पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती SB पहिल्या ओव्हरमध्ये बांगरानं भरपूर चांगली गोलंदाजी दाखवली वंडर बॉय ऑफ शहापूर जेवढी चांगली त्यांची गोलंदाजी तेवढी चांगली त्यांची आपण फलंदाजीही नक्कीच सेकंड इनिंगमध्ये पाहणार आहात, परंतु षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती अजून एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जेलला कॅरी करायचंय परंतु या ठिकाणी जमलं नाहीये नक्कीच हा झेल कठीण होता, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं झेल नक्कीच जमिनीला दान होता आणि या ठिकाणी पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत बॅटिंग करत असताना ते म्हणजेच हरिम स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमला. यस पंच 1 धाव की 2 असतील
यस एक माफी असावी, नक्कीच एकच धाव मिळते मैदानाच्या आत आणि ही एक धाव ऍड केली जाते टीमची टोटल नऊ. या ठिकाणी उडली स्पर्धा हा बॉल लॉन्सला उडवलाय फटका बल्प चांगला आहे चेंडू जाईल सरळ एक टप्पा घेत सीमा पार चार रन चौकार. मैदानाच्या आत दहाडतोय पहिल्याच मी तर म्हणणे या मॅच मध्ये आता त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार देखील आलाय आणि आता मात्र चौकार आल्यानंतर या ठिकाणी थांबवण्यात आलंय वेगवान चेंडू मैदानाच्या आत एस बी यांच्या मध्यमधून फेकण्यात आला परंतु चौकारानंतर डॉट बॉल डॉमिनेट केलं जात आहे एक तिरी तो एक मेरी समीकरण मैदानाच्या आत चालू आहे. दोन्हीही टीमचे खेळाडू भरपूर क्वालिटी फलंदाज आहेत परंतु या ठिकाणी पाहतायत धबसंख्या स्थिरावली चौकार आल्यानंतर ती म्हणजे तेरा या धबसंख्येवरती पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुननं फक्त आठ धबा खर्च केल्या परंतु षटक क्रमांक दुसरा भरपूर चांगली कामगिरी. इथे आपण पाहतायत अगदी खाली वाकली त्यानंतर फटका सजवला एक स्क्वेअर लेगला भरपूर चांगला हा फटका पुलचा स्ट्रोक चेंडू जाईल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमा पलीकडे चौकार आलाय टीमची डोळे पुन्हा एकदा वराच्या बेकानं पुढे होत चालले जाऊन पोहोचले ती म्हणजेच सतरा या धावसंख्येवरती. कल्पित जाधव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत तीन मोठे फटके आपण पाहिलेत एक षटकार दोन चौकार नक्कीच कल्पेश पूर्णपणे या मॅचमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आपल्या टीमसाठी धाबा जमा करण्यासाठी. भरपूर चांगला हा स्ट्रोक ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला आला तो कपिटना हा चेंडू डीप मध्ये निघून जातोय डीप मध्ये आपण पाहतात अर्जुनला भरपूर चांगली फील्ड परंतु एकच धाव आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली. जाऊन पोहोचली ती म्हणजे अठरा धावसंख्येवरती फटका चांगला या ठिकाणी पाहतात अगदी इनफिल्डच्या वरून नेक्स्टा कवता दिशेने उडवलाय चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पलीकडे. आधी आपण पाहिलात कल्पितच्या बॅट फिरून चौकार आला परंतु त्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आणि लगेचच अर्जुन देखील आपल्या बॅटचा बोल्ड बॉला मैदानाच्या आत दाखवतोय ठोकलाय चौकार. बावीस प्लस चार टीमची टोटल जाऊन पोहोचली दोन षटकानंतर सव्वीस या धावसंख्येवरती. दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन नक्कीच आम्ही या ठिकाणी पेनल्टीच्या धावा ऍड केल्यात लक्ष असू द्या. टीमची टोटल सव्वीस धावा षटक क्रमांक तिसरं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज बॉलिंग मॅकवरती तिसरं षटक निकेतन यांच्या माध्यमातून. मागच्या दोन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली अगदी अर्जुननं गोलंदाजी करत असताना फक्त आठ धावा खर्च केल्या परंतु एस बी थोडा माग ठरलाय त्याच्या गोलंदाजीवरती तीन चौकार आपण पाहिले दोन चौकार खेचले कल्पित जाधवनं परंतु अर्जुननं देखील भरपूर चांगला फटका शिंबीरच्या चेंडूवरती त्यानं दाखवलाय. षटक क्रमांक तिसरं निकेतन बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्राईकवरती. या ठिकाणी आपण पाहतायत नक्की सुपला शॉट खेळायचा होता परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे अगदी सेकंड स्लिप अर्थात शॉर्ट पॉइंटला भरपूर चांगली फिल्डिंग केली जाते कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही आहे. धावसंख्या अगदी स्थिरावलेली आहे ती म्हणजे सव्वीस या धावसंख्येवरती शहापूर तालुक्याचा टायगर स्ट्राईकवरती आपण पाहतात कल्पेश जाधव नाव मोठं आहे हेडिंग देखील आतापर्यंत चांगली आहे परंतु गोलंदाज निकेतन त्यांना
कल्पेश जाधव यांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉट ऑफ लेग बॉल हुक केलाय ऑन साइड ला, चेंडू जाईल सरळ सी मा रे का पार, ठोकलाय कल्पेश जाधवनं षटकार. निलेश दादा पाटोले यांचा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम निलेश दादा आपलं या स्पर्धेत सर्व अधिक स्वागत, पुन्हा एकदा वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने, षटकार ठोकला टीम ची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 32-32 या धावसंख्येवरती. अगदी निलेश दादा पाटोले यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी जे चषक आपण पाहतात ते निलेश दादा यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेत. पुन्हा एकदा निलेश दादा आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. शॉर्ट अपलेन बॉल फूल केलाय, फटका फसलाय डीप मध्ये, आपण पाहतात फिल्डर पोहोचण्या आधी चेंडू निघून जाईल सरळ पुन्हा एकदा सीमा पलीकडे. षटकारानंतर आलाय हा चौकार. नक्कीच एनपी स्पोर्ट्स टीमचे संघ मालक निलेश दादा पाटोले नक्की त्यांचा संघ या स्पर्धेत जिंकलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा सुपळा खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाही. सातत्याने फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने लॉंग स्टॉप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. या ठिकाणी अजून एक डॉट बॉल येतोय, धावसंख्या स्थिरावलेली अवस्थेत 36-36 या धावसंख्येवरती. आतापर्यंत निकेतनच्या या ओव्हर मध्ये दोन चेंडू डॉट आले आहेत, परंतु दोन चेंडूंमध्ये 10 धावा देखील आल्यात. विगवान चेंडू परंतु दिशेपासून बरकटलाय गोलंदाज निकेतन, अगदी भन्नाट वेग होता परंतु ऑब्स्टिकच्या भरपूरच बाहेर. योगेश सर आम्हाला सांगतात की हा चेंडू ऑब्स्टिकच्या बाहेर आहे, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव धाव फलकावरती ऍड केली जाते. 37 टीमची टोटल. बरोबर चांगले फुलंदाजी मैदानाच्या आत कल्पेश जाधव करत असताना, एकाधिक किल्ला लढवत असताना मैदानाच्या आत, आणि पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सदोतीस धावसंख्येची. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव करण्यात आलाय, भरपूर चांगला हा फटका डीप मध्ये. आपण पाहतोय लॉंग ऑनला फिल्डर आहेत अर्जुन, परंतु या ठिकाणी नक्कीच एकच धाव मिळणार आहे, एकापेक्षा जास्त काही नाहीये. जेवढा अगदी मैदानाच्या आतून पाहतोय कल्पेशांना संयमी खेळ मैदानाच्या आत. षटका चौकार आल्यानंतर एक संयमी फटका मागच्या चेंडूवरती चौकाराला लगेच डॉट खेळले, आणि पुन्हा एकदा आपण पाहिले तर एक संयमी फटका ड्राइव्ह करण्यात आलाय. त्यांना माहिती या षटकात या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. ऑन साइडला उडवायचा होता परंतु या ठिकाणी पाहतात वेगवान आणि तेज तरारा चेंडू गोलंदाज निकेतनचा डॉट बॉल आला. षटक क्रमांक 14 या ठिकाणी संपला, आणि चार षटकांच्या खेळीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना हरिओम स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 38-38 धावा. तर यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत, मॅच क्रमांक 4 राजे बॉयज विरुद्ध एनपी स्पोर्ट्स बी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन, या दोन्हीही टीमचे कॅप्टनना आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अर्जुन भांगर यांना आपण पाहतायत. शहापूर तालुक्याचा हा वंडर बॉय आपल्याकडे असलेली विविधता मात्र मैदानाच्या आत सादर करतोय. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु आतापर्यंत पहिल्या विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करत असताना तो म्हणजे नीरज स्पोर्ट्स आसनगाव हा संघ, परंतु पहिला विकेट मिळवून देईल का अर्जुन. षटक क्रमांक 14 ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पाठवलाय, ताकदवार दमदार फटका चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे, लॉंग आउट बाउंड्री लाइन च्या पार मैदानाच्या आत. टायगर डहाळतोय ठोकलाय षटकार. एनपी स्पोर्ट्स बी संघाचे स्पॉन्सर आमचे यशदादा नेमाडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम आपल्या स्पर्धेत सहर्ष अधिक स्वागत. आम्ही शिंदुनकर चषकामध्ये आपलं सहर्ष मनापूर्वक हार्दिक स्वागत.
रिवर्स केला प्रयत्न, परंतु हा चेंडू पडल्यावर अगदी शरीरावरती ठेवला होता, परंतु आज चुकीचा मी ते बनेन मनसुबार ठरला मैदानाच्या आत, तो म्हणजेच कल्पेशांचा षटकात ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न अगदी 360 फलंदाजी मैदानाच्या आत दाखवण्यात त्यांचे प्रयत्न आहेत, परंतु आत्तापर्यंत भरपूर चांगली फलंदाजी कल्पेशांच्या बॅटमधून आत्तापर्यंत 3 षटकार आपण पाहिलेत आणि 3 चौकारही पाहिलेत, अप्रतिम फलंदाजी आत्तापर्यंत आपल्या टीमसाठी ते सादर करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन गुड लेग स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला पाठवलाय, अगदी झाला विनला होता, अगदी एकशा कबरला फिल्डर होता या फटक्यासाठी आणि भरपूर चांगला झेल टिपण्यात आला. पहिला विकेट मिळवून देतोय गोलंदाज अर्जुन बांगर आणि पहिला विकेटचा पतन फलंदाज कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन. विकेट आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रीतम यांना आपण पाहतायत. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे एनपी स्पोर्ट्स बी विरुद्ध राज्य बॉईज, दोन्ही टीमची कॅप्टन आपण हजर व्हायचं या ठिकाणी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला जाईल. अर्जुन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आत चौथा षटक अर्जुन बांगर घेऊन आले, पहिल्या षटकावरती जरूर षटकार खाल्ला परंतु त्यानंतर वापसी केली डॉट बॉलनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो फलंदाज घातकी ठरत होता अर्थात कल्पेश त्याला नक्कीच पवेलींचा रास्ता मात्र दाखवण्यात आला. फटका चांगला होता परंतु अगदी फिल्डरच्या दस्तानामध्ये नवीन फलंदाज प्रीतम जोशी मॅन फ्रॉम गोटेकर बी हा संघाचा हा खेळाडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा टोळ निशांच्या मागे आपण पाहतात भरपूर चांगला झेल स्वीक करण्यात आला आणि अजून एक बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला होता या ओव्हरमध्ये तो म्हणजेच अर्जुन तो म्हणजेच प्रीतम बॅक टू द पवेलियन. दोन धक्के लागले गेले, सुरुवात चांगली करून दिली कल्पेशनं परंतु त्यानंतर प्रीतमनं मात्र नाराज केले तर मैदानाच्या आत बॉल पुरवायचा आहे विनंती असेल. अगदी प्रीतमनं देखील मोठा फटका खेळल्याचा त्यांचा मनसुबा राहिला परंतु बॅटचा टो इन अनलकी ठरले मैदानाच्या आत, परंतु लकी ठरलाय अर्जुन बांगर. शापूर टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय मैदानाच्या आत आपली ताकद सुद्धा दाखवत असताना गोलंदाजी करत असताना बरोबर चांगला षटक फेकतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये की माझ्या गोलंदाजीवरती षटकार ठोकलं, परंतु वापसी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे ते म्हणजे अर्जुन बांगर यांची. षटकातील आपण पाहिलं तर षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती फलंदाज कशा प्रकारे अजूनचा हा षटक खेळतील. वेगवान आणि तेज तरार चेंडू वळवण्याची क्षमता आहे अजूनकडे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज महेश अगदी या ठिकाणी लिव्ह केलं, सोडून दिला हा चेंडू कारण की माहिती इथे जर अर्जुनच्या विरोधात आक्रमण करू तर अजून एक धक्का लागू शकतो, परंतु या ठिकाणी चांगला डिसिजन अर्जुनच्या विरोधात डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी घेतला आहे. डॉट बॉल आलाय धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 44 धावसंख्येवरती शिबरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतात. थोडासा अडथळा नक्कीने निर्माण झाला होता फलंदाज महेश मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. व्हेरी गुड ओव्हर, बरोबर चांगला षटक फेकला मैदानाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर येणाऱ्या 5 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली. अर्थातच षटक क्रमांक 4 फेकत असताना अर्जुननं धावा खर्च केले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. षटक क्रमांक 4 संपला आणि 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये हरियम स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 45 45 धावा.
मैदान चार षटक क्रमांक पांचवा शिबर्थ ने अंतिम षटक गोलंदाज बन पाता है बाली मैन फ्रॉम बोरशिती विनोद बागरे या नावान नक्की ज्या खेळाडूला जाणलं जातं परंतु बाली हे पेट नाव आणि या नावानं देखील भरपूर चांगली कामगिरी केली आहे परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे कामगिरी होणार या ठिकाणी अगदी बाली यांचा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर अगदी योगेश सर सांगतात की हा खराब चेंडू इट इज अ व्हाईट बॉल अभांतर धाव धाव फुलकावरती ॲड केली जाते टीमची टोटल 46 धावा बाली यानं अगदी या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये अगदी आहाकार दाखवला होता भरपूर चांगली फटकेबाजी यांच्या माध्यमातून मी पाहिली होती कुठल्या स्पर्धा हा चेंडू आणसाठी पाटोला डीप आपण पाहतो फिल्डर आहेत भरपूर चांगली फिल्डिंग वेल स्टॉप परंतु मैदानाच्या आत आपण पाहतो खेळपट्टीवरती एक धावाने एका धावेवरती समाधानी व्हावं लागेल ते भरपूर चांगली फिल्डिंग मैदानाच्या आत सुद्धा करत असताना नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमचे हे खेळाडू 100% योगदान मैदानाच्या आत देत असताना प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात मैदानाच्या आत एक एक धाव मात्र महत्त्वाचे आणि हे सध्या मैदानाच्या आत आपण पाहतोय नेके सिद्ध केले आतापर्यंत ते म्हणजेच आसनगाव टीमच्या खेळाडूंनी नीरज स्पोर्ट्स आसनगाव हा संघ गोलंदाजी करत असताना आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी गुडलेस भटचा हा चेंडू शब्द झाले होते यष्टा खुल्ला सोडला पुरेपूर फायदा उचललाय बालीनं फलंदाजाला अगदी त्रिफला उद्ध्वस्त केला आणि फलंदाज बाद अजून एक धक्का लागतोय टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूरला आणि फलंदाज अर्जुन बॅक टू द पवेलियन विकेटला भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत बाली सादर करतो आपल्या टीमसाठी विनोद बागरे मॅन फ्रॉम बेस्ट ऑफ बोरशिती बोरशितीचा हा खेळाडू मैदानाच्या आत पाचवा षटक घेऊन आला आणि आपल्या टीमसाठी सध्या नीरज स्पोर्ट्स आसनगाव या टीमसाठी भरपूर चांगली गोलंदाजी तो सादर करतोय पहिला चेंडू पहिला नक्कीच दिशेपासून भरकटले परंतु प्रयत्न होता लेगस्टिक उडवण्याचा परंतु थोडेसे मिस झाले आणि पंचाने त्या ठिकाणी सांगितलं की तो खराब चेंडू अर्थात अवांतर धाव या ठिकाणी आठ केली परंतु त्यानंतर एक धाव आली ती म्हणजे स्क्वेअर लेगला परंतु त्यानंतर आपण पाहिलं स्ट्राईक चेंज झाली आणि सलामीवीर अर्जुन यांचा प्रयत्न होता की फाईन लेग किंवा लाँग लेगमध्ये खेळण्याचा परंतु बॅटनबॉलचा कोणताही संपर्क नव्हता आणि त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या भरपूर चांगल्या रीतीनं षटक सध्या चालू आहे मैदानाच्या आत तो म्हणजे नीरज स्पोर्ट्स आसनगाव टीमसाठी तर चला फास्ट खेळायचं दोन्ही संघांना मी विनंती करतोय आज सिटी क्रिकेटचा थरार आपण पाहतात मैदानाच्या आत आणि ही मॅच क्रमांक तिसरी सध्या चालू आहे पहिला सत्र आणि पहिल्या सत्रातील ही पाचवी मॅच गोलंदाज विनोद फुलटॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग सीमा पलीकडे मैदानाच्या आत गेल्या गेल्या रोहननं ठोकलाय एक ट्रेडमार्क शॉट षटकार थँक्यू षटकार ठोकला मैदानाच्या आत टीमची टोटल जी थांबली होती 47 जाऊन पोहोचले 53 धावसंख्येवरती 50 50 धाबा 50 जास्त धाबा 53 शॉर्ट प्लेन ऑन साइडला हुक केलाय फटका फसला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे चुकी होणार नाहीये आणि या ठिकाणी लगेचच क्विकली रिप्लाय मैदानाच्या आत देत असताना बाली ने घेतले विकेट अजून एक फलंदाज बाद धक्का क्रमांक 14 फलंदाज रोहन बॅक टू द पवेलियन साथीदार म्हणून पाहतात मैदानाच्या आत उलटफेर करत असताना विकेट षटकार विकेट नवीन फलंदाज मैदानाच्या आत सव्या क्रमांकावरती फैजल शॉर्ट अपलेन हा चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या अगदी शिरेवरती हा चेंडू अडला परंतु शॉर्ट फाईन लेगला बरोबर चांगली फिल्डिंग अगदी शेवटपर्यंत चेंडूमध्ये नजर ठेवली
अगदी टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली होती, परंतु तेवढाच चांगला मेतामध्ये नजर राहिल्या चेंडूवरती। एक धाव मिळाली आणि या एका धाव्याच्या मदतीने धाव फलक 54-54 धावा षटकातील। आपण पाहतोय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज विनोद बागरे मॅन फ्रॉम बाली। ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतायत, नक्कीच इष्टरक्षकाच्या दस्तनात हा चेंडू, परंतु या ठिकाणी धाव घेऊ शकत नाहीयेत। आणि या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल आलाय, षटक क्रमांक 5 वर संपलाय, पहिला सत्र या ठिकाणी संपलाय। आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचंय टॉस करण्यासाठी। तर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आम्ही, तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक नरेशदादा पाटोळे यांना विनंती करू की आपण आपला शुभ या ठिकाणी टॉस करायचा आहे। नेक्स्ट मॅच एनपी स्पोर्ट्स बी विरुद्ध राजे बॉयज, तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू। आणि जसा सेकंड इनिंगला सुरुवात होईल या 55 धावा चेस केल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी अमर राऊत सरांचा गोड आवाज। आपण समोर येऊन बॉल चेक करून घेऊनच विंटर व्हायचं मैदानात एमपी स्टेज बी संघाचा कर्णधार या लवकर यश या एमपी स्पोर्ट्स बी सेकंड या वेळेला टॉस जिंकला। टॉस मधून कॅप्टनला सोमनाथ धोईर यांनी स्पॉन्सर केलेली कोल्ड्रिंक आपण या वेळेला गिफ्ट करतो। आणि टॉस जिंकून एमपी स्पोर्ट्स बी संघानं फर्स्ट फोल्डिंगचा निर्णय घेतला आणि समोर असणारा राजेभाई संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला। चला मैदानाच्या आत आणखी एक जबरदस्त फाईट आपण पाहत आहात, नीरज स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष आर्यम स्पोर्ट्स शहापूर, एकीकडे नीरज बोटे यांच्या मालकीचा संघ, तर एकीकडे शहापूरच्या क्रिकेट विश्वातला राजा म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं, शहापूर नगर पंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष, शहापूर शिवसेना शहर प्रमुख माननीय विजयजी भगत साहेब यांच्या मालकीचा हरिओम स्पोर्ट्स शहापूरचा संघ। हरिओम स्पोर्ट्स शहापूर या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 30 चेंडूंमध्ये 54 धावांपर्यंत बदल मारली आहे, तर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष उभं केलं। कल्पेश जाधव टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं शहापूरचा वाद कल्पेश जाधव। या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 3 चौकारांना वरलेले 33
55 ची वादळी इनिंग साकार केली आणि याच वादळी इनिंगच्या जोरावर 30 चेंडूंमध्ये 54 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आलं. ते म्हणजे हरियम स्पोर्ट्स शहापूर या संघाला 30 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बाली आणि कॅंडी मॅन फ्रॉम आसनगाव मॅन फ्रॉम बोटशेती कॅंडी मीन्स मॅन फ्रॉम आसनगाव आसनगाव संघाकडनं खेळणारा हा खेळाडू यावेळेला नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाकडनं असेला वीर नॉर्थ स्ट्राइकिंग इंडला बाली मॅन फ्रॉम बोरशेती बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा खेळाडू नीरज बोंबे यांनी स्थापन केलेल्या या नीरज स्पोर्ट्स मात्र हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं त्यांच्या स्ट्रायकर बॉलिंगच्या भूमिकेमध्ये प्रथम जोशी मॅन फ्रॉम गोटगर डावपुरा त्यांना गोलंदाज लेफ्ट ओव्हरचा विकेट समारा बाहेर निघणारा चेंडू यावर मात्र कव्हरच्या विजनवरती खेळण्याचा प्रयत्न होता. कॅंडीचा डॉट बॉलने सुरुवात केली आहे. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकले. निश्चितपणे हा संघर्ष एक वेगळं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. तेच तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा डावपुराचा गोलंदाज प्रीतम जोशी गेली 2-3 वर्ष सातत्याने याने क्रिकेट मधला आपला पुरस्कार सातत्याने प्रदान केला. चेंडू क्रमांक 2 आपला अखेर बॉल कमलच्या डोक्यावर डीपिक स्ट्रक्चरवर रीजन मध्ये कॅंडीच्या बॅट मधून आलाय. डावाचा आगळा श्री गणेशा आरोप प्रारंभ शुभारंभ करणारा चौकार. या बॅटिंग साठी आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो तो म्हणजेच कॅंडी. फर्स्ट बॉल डॉट ने सुरुवात केली. एक तेरी ते एक मेरी म्हणत या वेळेला हल्ल्याला प्रति हल्ला वारावर प्रति वार आक्रमणावर प्रति आक्रमण. फुलंडचा चेंडू साइड लॉन ड्राइव्ह पाहायला मिळाला. वन बाउंस चेंडू होईल फर्रार. कॅंडीच्या बॅट मधन सलेक्ट दुसरा अप्रतिम चौकार. सुरुवात केली. पहिल्या डॉट बॉलने प्रीतम जोशीने प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला कोणी स्टोर चोख प्रत्युत्तर बीजवर्गसपणे देणार चुकतात कॅंडीच्या बॅट मधला. पुढचा चेंडू या वेळेला कव्हर मधला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेत. जाळं फेकलं आमिष दाखवलं प्रलोभन दिलं. फेकलेल्या जाळ्यात दाखवलेल्या आमिषात आणि दिलेल्या प्रलोभनाला सहजपणे बळी पडला तो आसनगाव संघाचा स्ट्रायकर बॅटर मिस्टर कॅंडी. बॅक टू डगआउट. सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून. फर्स्ट बॉल डॉटने सुरुवात केली. सेकंड बॉलवर चौकार पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. चौथा चेंडू विकेट. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मित्रांनो बघत असतात ना. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली की असे अनेक प्रश्न अशा अनेक कोडी जे मात्र कधी न सुटताना आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण अलगदपणे अव्हारपणे त्याला सोडवताना पाहायला मिळतो. आणि ही खासियत आहे प्रीतमची. सिटी क्रिकेटला खेळणारा हा खेळाडू एक गाव एक संघाच्या माध्यमातून भल्या भल्या फलंदाजांची क्रीडा क्रिकेट ओढवणारा हा गोलंदाज याही वेळेला रंगामध्ये येताना पाहायला मिळतोय. याही वेळेला आपल्या स्वतःला सुरक्षित अवस्थेत येताना पाहायला मिळतोय. डावकुऱ्या त्याचा बॅटर विकेट होईल. हा प्रॅकर बॉल स्पर्गट केला गेला. पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधन चेंडू होईल फर्रार. डावाला संघर्षाची तिलांजली देणारा हा आलाय चौकार. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या. 5 चेंडू झाले. 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावा धावफलकावर लगावलं गेलं प्रीतमच्या विरोधातलं आक्रमण यावेळेला मैदानाच्या.
शबरून खेळण्याचा प्रयत्न ट्रॅकर बॉल फाइन लेग रीजन मध्ये निकटनच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा हालाय चौकार। थैंक यू सो मच। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नीरज स्पोर्ट्स अकुंगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते। बिनबाद 16 धावा। आता मात्र स्ट्रायकिंग युनिटला या टेनिस क्रिकेट विश्वातला अठवतारा गोलंदाजांचा कर्तनकार चौकार आणि षटकाराची आतषबाजी करण्यामध्ये माहिरत हासिल असणारा या गोलंदाजांशी संवाद साधणारा चौकार आणि षटकारांची बोली भाषा बोलणारा मॅन फ्रॉम बोरशेती मिस्टर विनोद ठाकरे टेनिस क्रिकेट विश्वाने ज्याच्या नावाची दखल घेतली तो पाली नवा स्ट्राइक आणि बोलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो कल्पेश जाधव दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळतील। फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर पहिला चेंडू यावेला चेंडू काही काळ हवेत असेल आणि बालीच्या विरोधात कल्पेश जाधवचं आक्रमण पहिल्या चेंडूवर पकडलाय झेल आणि संपलाय बाली नावाच्या बॅटरचा तूर्तास खेळ। या प्रश्नाचे उत्तर आपल्यासमोर पेश करताना सलाबच्या विरोधातला दुसरा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळ काढला विकेट रिझर्व मध्ये क्षेत्रक्षेप पडणार असेल फंबल होऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि निश्चित पुढचा चेंडू निकितेंसाठी या वेळेला मात्र चेंडू डावखुरा फलंदाजासाठी बाहेर निघताना पाहायला मिळतो गोलंदाज कल्पेश जाधव आपल्या गोलंदाजी मधलं कसं या वेळेला पडायला लावलं जात तीस चेंडू आणि 55 धावांच्या लक्ष्याचा बचाव करत असताना पहिलं षटक प्रथम दिवशीचं महागडं पडलं परंतु त्यानंतर कल्पेशने तीन चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ एक धाव दिली आणि बाली सारखा महत्वाचा मोहरा देखील टिपला निकेतनच्या विरोधात अगदी यशस्वी रणनीती आखली जाते कल्पेश जाधवच्या विरोधात आक्रमण करणं तुर्तास तरी निकेतनला पटवून जातं आणि कल्पेश जाधवची खासियत आहे एखाद्याच्या भोवती दबावाचं तंत्र वापरायचं असेल तर कल्पेश जाधव आणखी आपल्या रणनीतीचे फासे तितक्या जोराने टाकत असतो आणि समोरच्याचा डाव मात्र उद्ध्वस्त करत असतो। पुढचा चेंडू हा वेळेला शॉर्फ लेनचा चेंडू होता ऑप्सिकच्या बाहेर शिरला डावखुऱ्या हाताचा फलंदाज निकेतन इथे पात्र दर्शकाची भूमिका फक्त आणि फक्त बजवावी लागेल पाच चेंडू आलेत एक धाव कर्ज केली आहे पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर गेलेल्या हरिओम संघाला फ्रंटफुटवर आणण्याचं काम
कल्पेश कडनं यावेळेला फटका फसला, चेंडू हवेत असेल, महेश गोरे तिथे मात्र तैनात, यावेळेला अनिकेतला परतावं लागेल माघारी, कल्पेश जाधव नावाच्या टायगरनं फोडली डरकाळी, बसतोय एक झटका नीरज स्पोर्ट आसनगाव संघाला। जबरदस्त गोलंदाजी कल्पेश जाधवच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्या पहिल्या षटकामध्ये केलेल्या चुकांना अक्षरशः टाळण्याचे काम तर केलंच, पण त्या चुका भरून काढण्याचं काम देखील मॅन फ्रॉम बादसई मिस्टर कल्पेश जाधवने केला। व्हॉट अ बॉलिंग, दोन षटक झाली आहेत, 17 धावा धाव फलकावर, 17 धावा जमवताना 3 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागला तो मिरज स्पोर्ट्स आतंगाव संघाला, आणि दुसऱ्या षटकामध्ये आसनगाव संघाच्या फलंदाजांच्या बॅटचं तोंड अक्षरशः बंद करण्याचं काम हरिओम स्पोर्ट्स संघाचा कर्णधार कल्पेश जाधवने केलं। आता पुन्हा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा गमावला गेला, पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य या क्षणाला नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या खेळाडूंमध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि माफ करा हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाच्या खेळाडूंमध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ आता मात्र थोडासा बॅकफुटवर आहे, पहिल्या षटकातली जबरदस्त सुरुवात पुढे नेण्यामध्ये अपयश आलं, बालीसारखा महत्वाचा भरोशाचा फलंदाज शून्य या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला, निकेतन जो थोडासा रंगात आपल्याला पाहायला मिळत होता तो देखील आपल्याला 8 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद पाहायला मिळाला, 4 डॉट बॉल त्याच्यामधले आले, त्यानंतर कॅन्डी तो देखील 8 या धावसंख्येवर आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय। मैदानाच्या स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम अल्लानी मिस्टर सलाम, तर बॉलिंग मॅच वर फैजल, मॅन फ्रॉम दसई रडार मध्ये सल्लामनं फैजलला सल्लाम ठोकायला लावणारा ठोकलाय षटकार। संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 23 धावा। दुसरा चेंडू फैजलचा स्लो वन बॉल, यावर मात्र अचूक टप्पा, ही खासियत आहे राईट अम अराउंड विकेटचा मारा करणाऱ्या गोलंदाज फैजलची। फर्स्ट बॉल वर षटकार, सेकंड बॉल डॉट बॉल, पुन्हा थोडी स्थूर उत्तर दिलं गेलं आणि सलामचं कौतुक करावं लागेल, किंड लढवावी लागेल। अर्जुन बांगर शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा वंडर बॉय, यापुढे नॉन स्ट्रायकिंग एंडला अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये आणि अर्जुन बांगरला देखील हा सामना वळवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे काम सिद्ध करावं लागेल। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उजव्या हाताचा गोलंदाज राईट अराउंड विकेट न मारा करतोय, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बाहेर निघाला जातोय, यावेळेला जागेवरनं सुरक्षित करण्याचा प्रयत्न, जागेवरनं डिस्पॅच करण्याचा प्रयत्न, निश्चित बॅटनबॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही। कल्पेश जाधवनं ज्या पद्धतीने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम केलं तोच कित्ता मात्र फैजलला गिरवावा लागेल, पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला तरी देखील हम भी रखते दमखम हे म्हणत फैजलनं बॅटीबॅक उडवाल। पुढचा चेंडू यावेळेला शफल उचलण्याचा प्रयत्न होता, निश्चित लाजवाब सुंदर टेकण्या अप्रतिम गोलंदाजीचं काम यावेळेला फैजलनं केलं। बॅटिंग साइडनं रिव्ह्यू घेतला गेला, बॅटिंग साइडनं ना ओके बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतला गेला, ऑफील अंपायरचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे, तिसरे पंच सर यांना विनंती करतो की आपण या निर्णयाची पडताळणी करावी, परंतु सुंदर गोलंदाजी। सन्माननीय उत्तरजी भोईर साहेब आणि सन्माननीय अलंकाजी जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांचं ते शुभागमन होतं, साहेबांचं मनापासून मनापासून स्वागत। येस इट इज फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू गमावलाय तो बॅटिंग साइड ना, आता मात्र या डावामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही याची आपण नोंद घ्यावी। फर्स्ट बॉल 6 आणि 10 बॅक टू बॅक 3 बोल्स अ डॉट बाय फैजलचे,
फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल। फैजल नबीला सलामला चले जाओ चा नारा हा बसलाय निरजपूरचा संघाव संघाला। फैजल राज्यस्तरीय कबड्डीचा हा खेळाडू क्रिकेट मध्ये देखील आपल्या कलाविष्कारचे खऱ्या अर्थाने प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर सलामच्या बॅटमधून कणावरती आघाताचा षटकार आला होता, परंतु त्यानंतर चेंडू क्रमांक दोन, चेंडू क्रमांक तीन, चेंडू क्रमांक चार डॉट आणि चेंडू क्रमांक पाच वर चलते जावचा नारा केला। पुढचा चेंडू दशरथ साठी सुचित करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, काय गोलंदाजी केली आहे। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील मला पुनरागमन करणं माहित आहे। अचूक टप्प्यावरची गोलंदाजी लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळेल। तीन षटक समाप्त झाले, 23 धावा फलकावर, 55 धावांचा पाठलाग आहे। समीकरण मात्र आता बदलले जाईल, 12 चेंडू आणि विजयाकरता 32 धावांची गरज, समीकरण पार कठीण झालंय। याचं संपूर्ण श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर दुसऱ्या डावामध्ये दुसरं षटक टाकणारा कल्पेश जाधव आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी करणारा फैजल शेख, या दोन वाघांनी जी डरकाळी फोडली आहे नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या फलंदाजांच्या विरोधात। या फलंदाजांना विचारांच्या गर्दीत अडकवत असताना दबावाचं जे वलय निर्माण केले ना, त्या दबावाच्या वलयातून बाहेर निघण्याकरता मात्र कोणतंही उत्तर अव्हेलेबल नाहीये। इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगलं द्वंद्व, चांगलं बॅटल, चांगली फाईट, चांगली झुंज, चांगला प्रतिकार, चांगला संघर्ष, चांगली लढत पाहायला मिळेल, कारण स्ट्रायकिंग एंडला शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर तर बॉलिंग मार्कवर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव। पहिला चेंडू या फर्स्ट बॉलवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत असेल, स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये कल्पेश जाधव न केली मिस्टेक, सुटलेली कॅच नेमकी या मॅच वर काय परिणाम करेल हा येणारा काळ सांगेल। समीकरण बदललंय, 11 चेंडू आणि विजया करता जर आता आपण पाहिलं तर मग मात्र 31 धावांची गरज, 11 चेंडू 31 धावा, दशरथ नवन स्ट्राईक अडचणीत सापडलेल्या संघाला आणखी आपण दबावामध्ये टाकू शकला असता जर या चेंडूवर झेल झाला असता। पुढचा चेंडू या वेळेला वाईड वर भरधाव वेगाने टाकलेला हा चेंडू, तिथं मात्र फैजल यांचं कमिटमेंट पाहू शकतात, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, हे समर्पण आहे। 22 रुपयाने ही धाव होईल आणि या सिंगल संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 धावा। समीकरण बदललंय, 10 चेंडू आणि विजया करता 30 धावांची गरज, घरघोर संघर्ष मैदानाच्या आत, नीरज स्पोर्ट्स बॅकफुटला जाण्याचं कारण षटक क्रमांक 2 कल्पेशने ज्या पद्धतीने अंकुश लावला होता, या वेळेला मात्र वाईड यॉर्क जबरदस्त गोलंदाजी, कल्पेशने आपल्या ब्रह्मास्त्रांचा वापर केलाय, आपल्या भात्यातल्या शस्त्रांचा अस्त्र म्हणून योग्य वेळी वापर करत असताना समोरच्या फलंदाजांना अक्षरशः नामोहरम केलं, शरणागती पत्करायला भाग पाडलं। या दिग्गज खेळाडूंची खून असते, महत्वाच्या आणि मोठ्या मॅचचे प्लेअर म्हणून याची ओळख का हे मात्र पाहायला मिळतात। यावेळेला पिचिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्रक्षक पॉइंटला तैनात असेल, मात्र एका दावेपासून रोखू शकणार नाहीये, सिंगल वर समाधान मानावं लागेल। सिंगल ने नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 26 धावा। समीकरण आता बदललं जाईल, 8 चेंडू आणि विजया करता 29 धावांची गरज। हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघावरचा दबाव देखील वाढणार नाहीये, ज्या निर्धास्तपणे अगदी सहजपणे नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघावर जो दबाव तयार केला ना तो मात्र वाखाणण्या जोगा, जी रणनीती ठरवली गेली, पहिल्या डावात 55 धावा मुबलक होता, याचा सेकंड इनिंग मध्ये आता बॉलर म्हणून कामगिरी करताना ती रणनीती आखली गेली। या वेळेला उडवण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये चान्स होती महेश गोरे यांच्याकडनं, हा झेल सुटला आणि अर्जुन बांगरला या डावातला दुसरा जीवनदान देखील प्राप्त झाला।
षटक क्रमांक 4 होईल समाप्त आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर नीरज स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 2828 2/8 28 धावा. समीकरण जर आता पाहिलं तर बदललंय, 6 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज. शक्यता जरी असली तरी प्राठिण्यतेच्या काठावर उभं असलेलं हे लक्ष आहे आणि याचं कौतुक करावं लागेल कल्पेश जाधव ऍज अ ऑलराऊंडर म्हणून खेळाडूनं आपल्या संघासाठी काय समर्पण करावं, कशी खेळी असावी. फलंदाजी करत असताना 33 धावांची वादळी इनिंग कल्पेश जाधवच्या माध्यमातून आली. गोलंदाजी करत असताना 2 षटकं टाकली आहेत आणि या 2 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 6 धावा खर्च करत तब्बल 2 गड्यांना बाद करण्यात यश आलं. नीरज पोच असनगाव संघाला परिपूर्णरित्या बॅकफुटवर ढकलण्याचं काम कल्पेश जाधवच्या षटकानं आणि कल्पेश जाधवच्या फलंदाजीने केलं. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आत, पहिले 2 चेंडू महत्वाचे असतील. नीरज सर, मैदानाच्या आत 6-26, 6-25, 6-24 चं समीकरण जेव्हा असतं तेव्हा पहिल्या 2 चेंडूंवर आलेले मोठे फटके गोलंदाजाला चुका करायला भाग पडत असतात. पहिल्या 2 चेंडूंवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल, इथं सांगावं लागेल. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, क्रिकेट हा संयमता आणि आक्रमकता यांचा तन्मय साध यांचा ताळमेळ साधणारा खेळ आहे. ज्याला संयमता आणि आक्रमकता क्रिकेटमध्ये साधता येते त्याला मात्र विजयाचा शिल्पकार म्हणून अगदी दिमाखात मिरवता येतं. कधी धावायचं आणि कुठं थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतःच स्वतःला देता आलं की मग मात्र बऱ्याच संकटांवर मात करत यशाच्या सिंहासनावर अगदी दिमागदार पद्धतीनं आपण खऱ्या अर्थाने उभं राहत असतो. परंतु एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर यश हे फक्त मेहनतीच्या जोरावरच मिळवलं जातं, नशिबाच्या भरोशावर फक्त जुगार खेळला जातो. पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला उडवला अर्जुन मांगेरच्या बॅटमधनं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, वेगवान थ्रो, परंतु 2 धावांपासून मात्र काही रोखू शकणार नाही. 5 चेंडू आणि विजया करता आता मात्र 25 धावांची गरज. 30 धावा फलकावर लगावल्या गेल्यात, 5 चेंडू आणि 25 धावा. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम, पाठलाग अनिवार्य हा या स्पर्धेचा नियम आणि यावेळेला तो अनिवार्य पाठलाग यशस्वी करताना फटके मोठे येतील का अर्जुन बांगरच्या बॅटमधन. गोलंदाजाला आसमान दाखवणारा हा आला षटकार. बॉय ऐन महत्वाच्या क्षणाला षटकारानं गोलंदाजावर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतोय. समीकरण बदललंय, 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. या पुढच्या चेंडूवर अशाच प्रकारचा जर मोठा फटका आला तर मग मात्र अमोलच्या विरोधात दबावाचं वलय तयार केलं जाऊ शकतं. 4-19 चेंडू क्रमांक 3 या वेळेला मात्र ऑप्स्टिकच्या बाहेरची लाईन दमदाट, वेग माहीत होत, पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला, ज्या स्लॉट मध्ये चेंडू टाकला गेला, ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते याला म्हणतात हुलकावणी देणं, याला म्हणतात फलंदाजाच्या मेंटॅलिटी अगेन्स्ट बोलिंग करणं, याला म्हणतात फलंदाजाच्या मनातलं हेरून मनसुद्यांना ओळखून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी डाव रचणं. आता मात्र मॅच मध्ये गंमत आली आहे. 3-19 समीकरण आहे. फेअर डिलिव्हरीवर तर 3 षटकार आले तरी देखील हा सामना हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघ विजय होईल. चेंडू क्रमांक 4 यावेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू कोडून काढलाय. अर्जुन बांगरनं हेलिकॉप्टर उडवलाय. हा आलाय अतिथी कक्षाला सलामी देणारा अर्जुन बांगर स्टाईल कडक. अजून 7-8 धावा जरी निघाल्या असत्या तरी या शेवटच्या षटकामधलं चित्र वेगळं असतं. पण एकदा वेळ निघून गेली ना की मग मात्र जरतरच्या भाषेमध्ये तुम्हाला फक्त पश्चाताप करता येतो. म्हणून मी वारंवार म्हणतो की वेळ लावू नका हे ठरवायला की तुम्हाला काय करायचं, नाहीतर वेळ ठरवेल की तुमचं काय करायचं. वेळेवर योग्य निर्णय ही तुमच्या यशाचं सगळ्यात मोठं सूत्र असतं आणि ते सूत्र ज्याला मानता येतं ना त्याला संघर्षाच्या वाटेवर यशाचा वाटेकरी होता येतो. पुढचा चेंडू अर्जुन बांगर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी. अमोलनं या वेळेला मात्र कुश केलं होतं, हाईट फॅक्टर कन्सिडर केला गेला. पंच योगेश यांनी उंचीचा अंदाज बांधला आणि पंच योगेश यांचा येईल व्हाईट बॉलचा इशारा.
यस तिसऱ्या पंचाची मदत मागितली जाते कल्पे सर तिसरे पंच आहेत आपण रिव्ह्यू घेऊया पंच पंच अंदाज बांधत असतात फैजल आणि कल्पे सर आपण तिसऱ्या पंचांकडे घेऊन निर्णयाची दात मागू निश्चित टप्पा पाहिला जाईल स्टार्टिंग पोझिशन पाहिली जाईल दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे तिसरे अंपायर याला चेक करतात त्या निर्णयाला त्यामुळे आर्ग्युमेंट नको बरोबर काय म्हणतोय पुन्हा आर्ग्युमेंट करू नका प्रेशर होतो तिसऱ्या अंपायरला जे असेल तो फेअर डिसिजन येईल आणि दोन्ही बारावे खेळाडू सगळ्यांना विनंती कुणी जागा सोडणार नाही कुणीही मागे राहणार नाही थर्ड अंपायरच्या चला या सगळे सगळे या जो डिसिजन असेल तो येथील यावेळेला कमिटी मेंबरला देखील बोलवलं जात आहे कुणीही थर्ड अंपायरच्या बाजूने येणार नाही लाईव्ह मॅन असतील लाईव्ह स्कोरर जे करतात ते असतील आणि अरे बाबा जरा ऐकून घ्या अभिला आम्ही बोलवतोय तर अभि आता मी येऊ शकणार नाही तुम्ही दोन्ही अंपायरला बोलवा हा मग दोन्ही अंपायर येतील त्यांचा कोणी डिसिजन इथे घेत नाही दोन्ही अंपायर तुम्ही डिसिजन घ्या सल्ला मसलत करा साईड अंपायर स्क्वेअर लेग अंपायर आईटचा विचार करा आणि दोन्ही अंपायर इकडे आपण दोन्ही अंपायर इकडे ऑफिसचे दोन्ही अंपायर लाईव्ह मध्ये आपल्याला ते क्लिअर होईल स्लो मोशन मध्ये आपण ते चित्र सगळं पाहतो आणि तिनही पंच एकमेकांशी बोलतील
अंपायर मैं अंपायर निर्णय अपन जाहिर करावा यस इट इज वाइड बॉल आता मात्र समीकरण जर आप दोन चेंडू आणि 12 धावांची गरज मैच मध्ये पुन्हा रंजक वळण दोन चेंडू आणि 12 जे अशक्यतेच्या अगदी काठावर उभे असलेले चित्र आता मात्र शक्यतेच्या संभाव्यता निर्माण झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळेल दोन चेंडू आणि 12 धावांची गरज समोर अर्जुन पांगर या सामन्यातली कलाटणी आणि या सामन्यातली रंजकता जिवंत ठेवणारा असेल पुढचा चेंडू या चेंडूवर खऱ्या अर्थाने या मॅच मधला प्रेशर कोण हँडल करेल या मॅचचं चित्र काय होईल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील दोन चेंडू आणि 12 धावांची गरज स्ट्रायकिंग एंडला शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर पाहूया 2-12 या वेळेला मात्र ऑप्टिकच्या बाहेर प्रेशर दबाव तणाव या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात वाईड आलाय दोन चेंडू आणि 11 धावांची गरज अर्जुन बांगर बैट मधन हालाय षटकार व्हाट अ शॉट इथं मात्र सांगितलं अर्जुन बांगरन काय षटकार खेचला पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना समंदर ही मैं फिर से लौट के आऊंगा या वेळेला मॅचला पुन्हा जिवंत केलंय गेम इज ऑन आता मात्र हजारोंच्या नजरा मैदानाच्या आत पुन्हा खेळल्या गेल्यात एक चेंडू 6 गरज या चेंडूवर दबाव अमूल्य असेल अर्जुन बांगर ऑन अ फायर नाव विजयाच्या दिशेने आगेकूच होताना पाहायला मिळतोय स्लॉट मध्ये आला रडार मध्ये आला जागेवरनं डिस्पॅच केलाय भर सूर्य प्रकाशात सूर्यदेवाच्या या उपस्थितीमध्ये नभांगणातलं चांदणं थपवण्याचं काम अर्जुन बांगरने केलं म्हणून मित्रांनो म्हणतात ना संघर्षाच्या वाटेवर चालत असताना संकट अडचणी वाटेत काटे म्हणून येत राहतील पण अपयशाच्या छाताणावर उभं राहून या काट्यांना बाजूला सारून यशाच्या नभांगणात आपल्या अभूतपूर्व कामगिरीच्या बळावर आपलं अडळ असं ध्रुवस्थान आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे आणि ते ध्रुवस्थान अर्जुन बांगर तयार करेल की ते ध्रुवस्थान अमोल तयार करेल कानमंत्र दिलाय कल्पेश जाधवनं गेमिजॉन एक चेंडू 6 धावा अपना करबाल आणि इथं मात्र अमोल केले कमबॅक विजयाचा केलाय हुंकार व्हाट अ व्हाट अ व्हाट अ बॉलिंग काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली लाजवाब क्रिकेट या अगोदरच्या चेंडूवर अर्जुन बांगरचा षटकार आला परंतु त्यानंतर मात्र अमोलनं अर्जुन बांगरला बॅकफुट वर ढकललाय जबरदस्त विजय साकार केलाय हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघानं मनापासून अभिनंदन हरिओम स्पोर्ट्स शहापूरचं आणि तितकंच गोड